आता जाऊयात शिवसेना भवनाच्या बाहेर। शिवसेना भवनाच्या बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या तिथे उपस्थित आहेत। गणेश, दिवाकर रावते थोड़ा वेळापूर्वी इथे गेले, इतर नेते पोहोचले आहेत, महिला पुरुष कार्यकर्ते इथे आहेत। कोण कोण गेले आज, कशी बैठक, काय सांगितलं गेले तुम्हाला पदाधिकाऱ्यांना? जे जे घडले त्याचा निषेध करायचा, ज्यांनी ज्यांनी खुर्च्या भोगल्या त्यांनी शिवसेना गद्दारी केली त्यांना शिक्षा मिळणारच। आदेश काय दिलेत पक्षाकडनं, काय आदेश दिले गेलेत सगळ्यांना, सगळ्यांना जमायचे आदेश दिलेत, काय सांगितलं गेले? जे सांगितलं गेलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचेल नक्कीच, उद्धवजी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। पर्यंत विरोध प्रदर्शन निदर्शन करणार आहात, काय भूमिका आहे सगळ्या कार्यकर्त्यांची, काय म्हणाल? काहीच नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत हे आम्हाला दाखवायचं आहे, एवढंच आम्हाला साथ द्यायची तुम्हाला। तर आता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते हळूहळू इथं पोहोचत आहेत, आपण पाहतोय घोषणाबाजी सातत्याने इथं सुरू आहे। जसं मी म्हणालो की दिवाकर रावते सध्या इथं पोहोचले आहेत, अनिल देसाई, अरविंद सावंत, इतर नेतेही पक्षाचे इथं येणार आहेत आणि त्यानंतर इथं एक बैठक होईल। बैठकीनंतर राज्यभरामध्ये ज्या सूचना द्यायच्या आहेत विभाग प्रमुखांना, स्थानिक नेत्यांना, आणि कशा प्रकारचं आंदोलन करायचं, निदर्शनं करायची आहेत याबद्दल सूचना करण्यात येतील। म्हणून इथून आम्ही सगळे उद्धव ठाकरेंसोबत आहोत, पक्षप्रमुखांसोबत आहोत, पक्षनिष्ठ आम्ही दाखवायला इथं आलो असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि आक्रमकता या कार्यकर्त्यांची पाहायला मिळते, नाराजी त्या सर्व लोकांविरुद्ध, नेत्यांविरुद्ध आहे ज्यांच्या मागे नेहमी राहिले, ज्यांनी आज डिफेक्ट केलं, पक्ष सोडून गेले किंवा पक्षाच्या विरुद्ध काम केलं आहे त्यांच्या संदर्भात। बाकी सब भंगार है, भंगार है। जो रिक्षा चालवणारा माणूस, जो रिक्षा चालवणारा एकनाथ शिंदे, आम्ही सुद्धा अजून सुद्धा त्यांचा आम्ही मान राखतो, त्यांनी जे केलं हे एकदम चुकीची पद्धत केलेली आहे। त्यांना विचारा की त्यांना कमी काय, त्यांना काय कमी होतं, त्यांना काय कमी होतं? जेव्हा शिवसेनेमध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, कुठल्या पक्षात त्यांना मिळणार नाही। जे राहणार त्यांचे इथे सगळं सोडणार, जे बघव्याशी एकनिष्ठ आहेत तेच इथे शिवसेनेमध्ये राहणार। आणि याच्यानंतर शिंदे साहेबांनी त्यांच्या ठाण्यामध्ये, ठाणे हा शिवसेनेचा गड आहे, ठाण्यामध्ये त्यांनी स्वतःचं डिपॉझिट वाचवावं। शिवसेना, शिवसेना बोला, तुम्ही काय बोलाल? ज्या प्रकारच्या भावनांनी व्यक्त केलं आहे सगळे, तुम्ही म्हणता गद्दारी केली, पण ते म्हणतात की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सोबत सरकारमध्ये जायची आम्हाला इच्छा नाही। हे त्यांना आता समजलं का? आता समजलं का? सगळं काही झालं आता समजलं का? अडीच वर्षांत कळलं का हे त्यांना की आता नाही? म्हणून ज्याला माणसाला स्वार्थ आहे त्यांना स्वार्थ आणि त्यांना मोठं पद पाहिजे म्हणून त्या पक्षात गेले। शिवसैनिक हा शिवसैनिक असतो आणि आम्ही सगळे शिवसैनिक आहोत। उपमुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून तिकडे गेले ना? त्याने स्वार्थासाठी गेलेले आहेत, बाकी कशासाठी गेले नाही? ते यांना उपमुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून ते गेलेले आहेत। काय तुम्हाला काय कमी होतं? काही त्यांच्याकडे नव्हतं फाटलेले कपड्यावरती? आताचे अडीच वर्ष, ह्याच्या अगोदरचे पाच वर्ष, ह्यांना समजाय साडेसात वर्ष लागले, अजूनही सत्तर वर्ष हे लोक शिवसेनेला समजू शकत नाही। शिवसेना ही भावना आहे, भाजपचं जे सरकार चालवण्याचं स्टाईल आहे ना, ते छत्रबद्दल हॉटेल चालवतात ना, तसा चालवतात ते। हे ज्या प्रकारे जी आक्रमकता आपण पाहतो इथं, राग हा आहे, राग व्यक्त करतायत। आणि आता इथून